दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेलं नवविवाहित दाम्पत्य मंगळवारी 23 एप्रिल मध्यरात्रीच्या सुमारास कळकावाडी येथील आपल्या शेतात गेलेलं. दोघांच्या हसत्या खेळत्या संसाराचा इतका भयानक शेवट होईल असे कोणालाही वाटलं नसेल. पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. मिळालेल्या माहितीनुसार कळकावाडी येथील रहिवासी नामदेव उद्धव केंद्रे वय वर्ष 21 याचा विवाह शेल्लाळी येथील किशन गत्ते यांची मुलगी कोमल वय वर्ष 19 झाला होता. दोघांचा विवाह कळकावाडी येथे याच वर्षी 17 फेब्रुवारी रोजी झाला. दोघांनीही आपल्या सुखी संसाराची आनंदाने सुरुवात केली होती. दोघांच्या हसत्या खेळत्या संसाराचा इतका भयानक शेवट होईल कसे कोणालाही वाटले नसेल. दरम्यान मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास नामदेव व कोमल हे दोघे कळकावाडी येथील आपल्या शेतात गेले. तेथे घरातील लोखंडी अँगलला गळफास लावून दोघांनी आपले जीवन संपवले. बुधवारी सकाळच्या सुमारास त्यांचे लटकलेले मृतदेह आढळून आले. सकाळी शेतात आलेल्या नातेवाईकांना दोघांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर ह्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेहावर कंधार ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह नामदेवचे वडील उद्धव केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.